तर चला आज बनवूया मस्त अशी दुधी भोपळ्याची डाळ. ज्यांना दुधी भोपळा खायला बिलकुल पण आवडत नाही, त्यांना जर अशा प्रकारे दुधी भोपळ्याची डाळ बनवून दिली तर तेही आवडीने खातील. तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी बघा, आता मी इथे एक दुधी घेतलेला आहे. आता आपण हा दुधी कापून घेऊया. ह्याच्यातला मी फक्त अर्धा दुधी घेणार आहे, कारण का मी फक्त दोघा जणांसाठीच ही डाळ बनवत आहे म्हणून अर्धा दुधीच घेतलेला आहे. तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवत आहात त्याप्रमाणे तुम्ही दुधी घेऊ शकता. तर आता मी दुधी अशा प्रकारे कापून सोलून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सगळा दुधी सोलून घेतलेला आहे. आता आपण हा दुधी अशा प्रकारे एकदम छोटा कापून घ्यायचा आहे, बारीकच कापून घ्यायचा आहे दुधी. अशा प्रकारे आपण आता हा दुधी कापून घेऊया. जर तुम्हाला कधी भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा तुमच्याकडे टाईमसुद्धा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दुधीची डाळ बनवू शकता, जी खायला खूपच छान लागते. तर बघा, मी अशा प्रकारे सगळा दुधी कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे छोटाच कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे. आता एका कुकरमध्ये आपण या दोन्ही डाळी घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत. दोन तीन पाण्यात चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत ह्या डाळी. तर बघा, मी आता ही डाळ मस्त अशी धुवून घेणार आहे. तर बघा, मी मस्त अशा दोन्ही डाळी दोन तीन पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण हा दुधीसुद्धा मस्त असा धुवून घ्यायचा आहे आणि हा दुधी आपण कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा, मी सगळा दुधी डाळीमध्ये घालून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये अडीच ग्लास पाणी ओतून घेणार आहे. दोन ग्लास आणि अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल ओतून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळदीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सगळं मस्त असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकरला. तर बघा, मी कुकरला 4 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी बघा, मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता आपण या तेलामध्ये 1/2 चमचा राया घालून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण याच्यामध्ये लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे 3-4 पाकळ्या आणि सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या कापून घालून घ्यायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि 1/2 चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी घालून घेऊया आणि 1/2 चमचा काश्मीरी लाल मसाला घालून घ्यायचा आहे आणि सगळं मस्त असं मिक्स करून घेऊन डाळ लगेच फोडणीला द्यायची आहे आणि लगेच त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपल्या डाळीला मस्त असा उकळ आलेला आहे. हा बघा, आपली डाळ मस्त अशी बनून तयार होते. आता 2-3 मिनटं आपण ही डाळ अशीच उकळवून घ्यायची आहे. बघा, आता आपण या डाळीमध्ये वरून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी सगळी डाळ मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा दुधी भोपळ्याची डाळ बनवून बघा. घरातील सगळे अगदी आवडीने खातील. ही डाळ खायला खूपच छान लागते. आता वरून आपण थोडासा पुन्हा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं आपण ही डाळ अजून शिजवून घेणार आहोत. आता आपण डाळीमध्ये भरपूर कोथिंबीर कापून घालायची आहे, की जेणेकरून डाळीला चव अजून येते. तर बघा, मी भरपूर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता आपण ही सगळी डाळ परत एकदा मिक्स करून 1 ते 2 मिनटं आपण ही डाळ परत शिजवून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी आपली डाळ दिसत आहे. जेवढी छान ही डाळ दिसत आहे तेवढी खायला पण छानच लागते. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तर बघा, आता आपली डाळ मस्त अशी तयार झालेली आहे आणि बघा किती छान दिसते. वास पण खूपच छान येतो आहे. तर बघा, आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली दुधी भोपळ्याची एकदम चविष्ट अशी डाळ तयार आहे. बघा, मस्त अशी आपली डाळ तयार आहे.
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.